एकच मिशन जुनी पेन्शन या मागणीसाठी संविधान चौक नागपूर येथे आज सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने जमलेले आहेत। आज संपाचा दुसरा दिवस। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून या बेमुदत संपाचा दुसरा दिवस साला सुरुवात झाली। पेपर निकालता है उसके बाद में उसको इंट्रैकेट बोलते हैं हमारी लैंग्वेज में, मतलब जो सुई लगाते हैं ना। लागू करत नहीं कोणत्या मुलींवर किती अत्याचार होता है। आम्ही महिला असून सुद्धा आमच्यावर इतके अत्याचार होतात पण कोणाचेही डोळे उघडत नाही। आणि या संपाच्या दृष्टीने आम्हाला एकच मागणी आहे की आम्हाला जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे। जुनी पेन्शन ज्यांना कुणाला मिळत जरी असली तरी पण त्यांच्यावर कधी कदा ओढवेल, कधी सरकार ती पण आपल्याला ओढून घेईल याच्यावर याची पण आपल्याला पाठिंबा देत आहोत, समर्थन देत आहोत। आपल्याला ज्या कोणत्या क्षणी आमची गरज पडेल राज्यभर मुंबई पासून तर गडचिरोली पर्यंत कुठेही जर आमची गरज पडेल आम्ही आपल्या सोबत आहोत। निवारा अन्न वस्त्र निवारा देण्याचं काम हे त्या त्या राज्यकर्त्याचं आहे, सरकार कोणत्याही पक्षाचं असो। तो तरी माघार घेण्याचा प्रयत्न करतो आहे पण तो आपली दिशाभूल करतो आहे। मग ती समिती त्यांनी नेमलेली नाही, कमिटमेंट पाहिजे, जुनी पेन्शन मिळाली पाहिजे। कमिटी नाही, कमिटमेंट पाहिजे, जुनी पेन्शन मिळाली पाहिजे। कमिटी नाही, कमिटमेंट पाहिजे, जुनी पेन्शन मिळाली पाहिजे। कमिटी नाही, कमिटमेंट पाहिजे, जुनी पेन्शन मिळाली पाहिजे। आपण सगळे बहीण भाऊ पेन्शन घेऊन कामाला जाऊ, आपण सगळे बहीण भाऊ पेन्शन घेऊन हा गल्ली पासून दिल्ली पर्यंत नेण्याची सर्वांनी ताकद ठेवली पाहिजे। हा माझा इथून आव्हान आहे आणि एवढं बोलून आणि हत्याकांड म्हणायचा संधी दिल्यामुळे मी सर्वांचा विचार सकारात्मक आहे पण पेन्शन देणार नाही ते आम्हाला फक्त विचार करते। मागच्या अधिवेशनामध्ये मोर्चा झाला कोरोनाच्या काळात, कोरोनाच्या
कोविडच्या काळात जेव्हा पूर्ण प्रायव्हेट सेक्टर बंद होतं त्यावेळेस सरकारी कर्मचारी काम करत होता. जे सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या आणि विविध महाराष्ट्रातील सर्व संघटना यांच्या तर्फे जो हा संविधान चौकात नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात जो बेमुदत संप आहे त्याचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसाला आपण जेव्हा सामोरे जातो आहे तर मोठ्या ताकदीनं आपल्याला पुढे सुद्धा असं आपला योगदान द्यावं लागेल आणि आपल्या भविष्यासाठी आपल्या कुटुंबासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी ही जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे. आणि या व्यासपीठावरून मी राज्य सरकारनं केंद्र सरकारला एक म्हणजे भूमिका सांगतो कर्मचाऱ्याची भूमिका. येणाऱ्या 2024 इलेक्शन मध्ये आम्ही आपली ताकद दाखवून देऊ. पुण्यामध्ये कोरोना योद्धा म्हणून आपण काम केलं, या देशासाठी काम केलं, तेव्हा आम्ही सर्व कर्मचाऱ्यांच्या मातापणाची सोय तेव्हा तारुण्य आम्ही 30-35 वर्ष सेवा देतो आणि जेव्हा रिटायरमेंट होतो तर हा पैसा कुठेतरी प्रायव्हेट कंपन्यांना देण्यासाठी ही जो एमपीएस स्कीम आणली गेली तर एमपीएस स्कीम ही एवढी चांगली होती तर तुम्ही का लागू केली नाही स्वतःसाठी, हे मी या व्यासपीठावरून सरकारला विचारतो. तर समोरचा काळ थोडा आणखी कठीण आहे तेव्हा आपण बुलंद रीतीने आपण मोठ्या ताकदीने सोशल मीडियाचा वापर करून जास्तीत जास्त संख्येने आपण इथं यावं, आपला सहभाग नोंदवावा. जमीन जिंदा आहे वही आहे और वही हो योगदान दे रहे. कालपासून आपण जे आहे जुन्या पेन्शन करिता आपण एकत्रित पूर्ण महाराष्ट्र असं गाजवून ठेवलेलं आहे आणि त्याचप्रमाणे कालपासूनच नाही तर आपण एक महिन्यापासून आपण जो आहे जुन्या पेन्शन करिता आपण एकत्रित गोपाला गोपाला रे पेन्शन द्या आम्हाला, गोपाला रे पेन्शन द्या आम्हाला, गोपाला गोपाला रे पेन्शन द्या आम्हाला, पेन्शन द्या आम्हाला, पेन्शन द्या आम्हाला, पेन्शन द्या आम्हाला, पेन्शन द्या आम्हाला. अरे आम्ही म्हणतो की जुनी पेन्शन चांगली आहे, तुम्ही म्हणता एनपीएस चांगली आहे, मग एक साधा तोडगा काढून घ्या, एनपीएस शासनकर्त्यासाठी लागू करून द्या आणि जुनी पेन्शन आम्हाला लागू करून द्या. अरे आमचा एका एनपीएसचा कर्मचारी जर मयत झाला ना तर रातोरात त्याचं होत्याचं नव्हतं होऊन जातं, म्हणून आम्ही रस्त्यावर आहो. आम्ही महाराष्ट्र नागरी अधिनियम सेवानिवृत्ती कायदा निर्माण झाला त्याच्यामधून आपल्याला ही जुनी पेन्शन योजना मिळत आली आहे. आम्ही पहिलंच करून ठेवतो या ठिकाणी मेन्शन, आम्ही पहिलंच करून ठेवतो
माता राजा आणि राणी राजा आणि राणी सर्वांची मान आहे पेन्शन पुरानी चाहे राधा हो या किशन चाहे राधा हो या किशन सबकी मांग है जुनी पेन्शन सबकी मांग है जुनी पेन्शन मित्रांनो कालपासून अशी आपली ठिणगी पडली ती जी ठिणगी पडली आता त्या ठिणगीचे रूपांतर झाले पाहिजे भीषण त्या ठिणगीचे रूपांतर झाले पाहिजे भीषण आणि भेटली पाहिजे आपल्याला हक्काची जुनी पेन्शन भेटली पाहिजे आपल्याला हक्काची जुनी पेन्शन।